डिजिटल बोर्ड मुळे रोडच्या दुतर्फा झाडांना मरण कळा। अलीकडे डिजिटल बॅनर, वृत्तपत्र व डिजिटल मीडिया या सर्व माध्यमातून जाहिरात केली जाते, त्यामुळे व्यावसायिकांना व्यवसाय चालू असल्याच्या संदर्भात जनसामान्यांपर्यंत माहिती मिळते। तरी बुदरगड तालुक्यात राधानगरी आजरा पाटगाव रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या वर जाहिरात केलेली दिसते। नवीनच आगमन केलेले गारगोटी येथील महाशय डॉक्टर गर्दे यांनी एक अजब प्रकार चालू केलाय। व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी बऱ्याच शाखा कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्रभर काढल्यात। सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यांचे आजार दूर करणारे डॉक्टर श्री गर्दे यांनी जिवंत झाडांना लांबडे लांबडे लोखंडी खिळे मारून आपल्या दवाखान्याची जाहिरात केली। त्यांना पर्यावरणाची व जिवंत झाडांची काळजी वाटली नाही, कदाचित पर्यावरणाचा अभ्यास त्यांच्या शिक्षणातच नसावा। जर असे सर्व व्यावसायिकांनी या झाडांना खिळे मारून जाहिरात केली तर रस्त्यावरचं एकही झाड जिवंत राहील का, असा प्रश्न निर्माण झालाय। पर्यावरण प्रेमी तसेच जाणकार लोकांनी अशा आशयाची चर्चा चालू केली। शासन म्हणून बुदरगड तालुक्यातील जंगल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग डोळ्यावर पट्टी बांधून तमाशा बघत असलेल्याची चर्चा देखील ग्रामीण भागातून होत आहे। सह्याद्री लाईव्हसाठी कडगाव प्रतिनिधी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।